आमदार विनोद निकाल यांच्या पाठपुराव्याने कैनाड नागरिकांची नवीन पुलाची मागणी पूर्ण. डहाणू तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायत ही 10,000 जास्त लोकसंख्या असलेली 29 पाड्यांची महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत आहे. कैनाड गावाला डहाणू शहराशी जोडणारा पाटीलपाडा येथील 50 जुना असलेला कैनाड नदीवरील मुख्य पूल नव्याने बनवण्यात यावाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ करीत आहेत. पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्यामुळे पाणी पुलावरून वाहत असते, त्यामुळे रोजगार व शिक्षणासाठी गावाबाहेर पडणाऱ्यांची बरीच गैरसोय होत असे. कैनाडवासियांची ही मुख्य अडचण माकपाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकाले यांच्याकडे मांडण्यात आली व पुलाची मागणी केली असता त्यांनी या विषयावर तातडीने योग्य तो पाठपुरावा केला आणि 23 नोव्हेंबर रोजी कैनाड येथे नवीन पुलाचे भूमिपूजन समारंभ करून कामाला सुरुवात केली. याप्रसंगी आमदार विनोद निकोले, कैनाड सरपंच कॉम्रेड नूतन चिपात, उपसरपंच शांताराम डोंगरकर, सदस्य कॉम्रेड अमिता कल्पेश दळवी, केशव दळवी, सौरभ वांगड, मीना कोद्या, DYFY पालघर, जिल्हा सेक्रेटरी राजेश दळवी, माकपा कार्यकर्ते व कैनाड ग्रामस्थ उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी जितेंद्र टोके, कोकण प्रमुख. सर्व आपल्या कैनाड ग्रामपंचायतमध्ये सर्व ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, अनेक अडचणी असतात आपल्या, प्रश्नही अनेक आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त आपल्याला आपल्या जो हक्काचा जो काही निधी आहे तो जास्तीत जास्त आणून आपल्या संबंध परिसरामध्ये किंवा आपल्या गावात संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही आपल्याला विकास कामं करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न करतोय मी. ठीक आहे, राजकीय निवडणुका असतात, आपण समोरासमोर असतो तो भाग नंतर विसरून द्यायचं असतं आणि सर्वांनी एकत्र काम हे करायचं असतं. आत्ताच मी सर्व अधिकाऱ्यांशी आणि स्वतः ठेकेदार त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले की 2-4 दिवसामध्ये ते डायव्हर्शन सुरू करतील, चालून पाईप वगैरे टाकून, आणि साधारणतः एप्रिल ते मे पर्यंत आपला हा ब्रिज पूर्ण होईल, म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. कसं आहे, मोठी नदी आहे, मोठा पूर येतो, त्या खालचाही ब्रिज भरून जातं. मी एक दिवशी घरी जात असताना खालचं ब्रिज भरलं म्हणून इकडनं आलो, इकडनं आलो तर इकडनं हे पाणी आता जाईल का कसं जाईल असं करून ना घाबरत घाबरत गाडी काढली. तर कधी ऐन वेळेवर कोणाला आजार झाला किंवा काय खोकला झाला आपल्याला दवाखान्यात जायचं असतं, अशा वेळेस पावसाळ्यामध्ये खूप त्रास होत असतो, आणि मेपर्यंत हे सर्व ब्रिज व्यवस्थित होऊन आपल्या नागरिकांना सोय होईल अशा प्रकारचा आजचा हे आपला कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे. तर आपण कृपया आता थांबूया,